कोर्ट स्टॅम्पची अन्यायकारक दरवाढ मागे घेण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी विधी सेलच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आलं. राज्य शासनानं 16 जानेवारी 2018 रोजी राजपत्र काढून न्यायालयीन कोर्ट स्टॅम्पमध्ये दरवाढ केली आहे. ही दरवाढ सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी नाही, त्यामुळे महाराष्ट्रातून वकील वर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ वकील मंडळी न्यायालयीन कामकाजात सहभाग घेणार नसल्याचं जिल्हाध्यक्ष विकास जाधव यांनी सांगितलं. लोकशाहीचा प्रमुख आधारस्तंभ न्याय यंत्रणा असून सर्वसामान्य नागरिकांचा फक्त न्यायावरच विश्वास राहिलेला आहे. अशा परिस्थितीत शासनानं कोर्ट फी वाढीचा घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे. शिवाय सर्वसामान्य नागरिकांना न्याय महाग केल्यासारखं होणार आहे. दरवाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करावं लागेल असा इशारा शहराध्यक्ष अॅडव्होकेट हरिभाऊ पवार यांनी दिला. एकीकडे वकिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत चालला असून कोर्टामध्ये वकिलांना आणि महिला वकिलांना सुविधा दिल्या जात नाहीत, न्यायालयांची संख्या वाढवली जात नाही. या गंभीर प्रश्नाकडे शासनानं लक्ष देणं गरजेचं असताना न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना न्यायापासून वंचित ठेवण्यासाठी सरकारनं कोर्ट फी कित्येक पटींनी वाढवली असल्याचा आरोप विधी सेलचे उत्तर तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट बाबासाहेब जाधव यांनी केला. वकील पत्र स्टॅम्प फी 10 ऐवजी 25, पूर्व मुदतीचा अर्ज 10 ऐवजी 50, साधा अर्ज 5 ऐवजी 25, वारस प्रमाणपत्र 50 ऐवजी 2000 रुपये, कॅव्हेट 25 ऐवजी 500 रुपये, याशिवाय कोणताही दावा दाखल करण्यासाठी जी 3 लाखांची कमाल मर्यादा होती ती 10 लाख रुपये करण्यात आली आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी विधी सेलचे शहर सचिव शशिकांत जमादार, शहर मध्य अध्यक्ष मोहन कुरापाटी, अॅडव्होकेट नितीन लोंढे, खजिनदार एन बी चटके, लक्ष्मण भोसले, एस सी मडकी, बसवराज बेरड, एस एस रामपुरे, प्रसाद काशीद, एस जे पाटील, युवराज पाटील, अमोल रोकड, शशिकांत मचाले, वीरेंद्र अनपट, महेश कुमार जाधव, संतोष गुंड, गणेश पवार, आसिफ पटेल, जी एस केमशेट्टी, करण भोसले आदी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनानं न्यायालयीन कोर्ट फी स्टॅम्पची जी भरमसाठ अशा स्वरूपाची वाढ केलेली आहे त्याचा निषेध म्हणून आज आम्ही राष्ट्रवादी लीगल सेलच्या वतीनं आदरणीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. महाराष्ट्र शासनानं यापूर्वी वाढ केलेली आहे, परंतु आता सध्याची जी वाढ आहे ती सुरुवातीच्या पूर्वीच्या स्टॅम्पपेक्षा 5 पटीनं वाढ केलेली आहे. ती अतिशय पक्षकारावर, सर्वसामान्य लोकांवर खूप मोठा अन्याय होतोय, त्यामुळे आम्ही निषेध म्हणून या ठिकाणी निवेदन दिले. जर समजा शासनानं ही वाढ परत नाही घेतली तर निश्चितपणानं शासनाला याचे परिणाम भोगावे लागतील. न्याय हा सुलभ आणि स्वस्त असायला पाहिजे आणि तसं एक समाजात सूत्रच आहे, परंतु हल्ली सरकारनं काय केलंय की स्वस्त किंवा सुलभ न्याय करण्याऐवजी त्याने काय केलं, न्याय हा महागडा होत चाललाय आणि लोकांना व्यवस्थित न्याय द्यायचं का नाही हे आता सरकार ठरवायला लागेल असं मला वाटायलं. का? कारण समाजात कोर्टात शहरापेक्षा ग्रामीण भागातील जास्त लोक न्यायासाठी किंवा न्यायाच्या दारी येतात, परंतु काय झालं की लोकांना जाणं येणं सुद्धा महाग असतंय. परंतु कोर्टामध्ये एखादी मुदत मागायची असेल तर मुदतीसाठी पूर्वी 10 रुपये मोजा जायचे, आता ते 50 रुपये मोजले जातात. महाराष्ट्र शासनाकडून जी काही कोर्टी स्टॅम्पमध्ये भरमसाठ अशी वाढ केलेली आहे 2002 नंतर पहिल्या प्रथम जे काही केलेली आहे, 15 वर्षानंतर जरी केली असली तरी ती 5 पट जी काही केलेली आहे ती अवास्तव आहे आणि अन्यायकारक आहे. गरीब लोकावरती जे काही न्याय मिळण्याची जी काही लोकांना अपेक्षा होती ती अपेक्षा संपूर्णतः दुरास्पद होणारी आहे आणि त्यामुळं एकंदरीत जे काही न्याय हक्कासाठी कोर्टात जाणं आणि स्वस्तातल्या स्वस्तात न्याय मिळवणं ही जी काही कल्पना आहे तीच संपूर्णतः तिला सुरंग जाणार आहे, नष्ट होणार आहे.